मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी सेविका भरतीसंदर्भात शासनाच्या वतीने मोठी घोषणा करण्यात आली असून वीस हजारपेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या घरामध्ये शिक्षण घेतलेली महिला असेल तर तयार रहा कारण आता लवकरच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकेच्या वीस हजारपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळालेली आहे अंगणवाडी सेविकेची भरती लवकरच सुरू होणार असून यामुळे ग्रामीण भागातील तरुणींना व महिलांना नोकरी मिळण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे अंगणवाडीमध्ये लहान मुलांना शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून सुशिक्षित आणि पात्र महिलांची नियुक्ती केली जाते ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधवांच्या परिवारामध्ये देखील सुशिक्षित महिला भगिनी असतात अशावेळी त्या महिलांना आपल्या गावातच अंगणवाडी का सेविक म्हणून नोकरी मिळाल्यास शेतकरी बांधवांच्या परिवारास आर्थिक मदतीचा हातभार लागू शकतो सध्या नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे अशावेळी अंगणवाडी सेविका भरती अंतर्गत सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या वीस हजारपेक्षा जास्त जागांची भरती शासन करणार असल्याने अनेक जण यासाठी उत्सुक आहेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोडा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका भरती संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे पुढील सहा महिन्याच्या आत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या वीस हजार एकशे शहाऐंशी पदांच्या जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे पोषण आहाराचा दर वाढवण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल असा विश्वास व्यक्त करतानाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे अशा वेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीमुळे बेरोजगारांच्या आशा नक्कीच प्रलंबित होणार आहे बेरोजगारीला आळा घालण्यासाठी तरुण तरुणींनी शेतीपूरक व्यवसाय केल्यास त्यामधून देखील केल मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते शेळी पालन कुक्कुटपालन गायी म्हशी पाळून दुग्धव्यसय करणे हा देखील एक मोठा पर्याय रोजगार निर्मितीसाठी ठरू शकतो धन्यवाद